चालू आहे. अशा प्रकारे आपण मागच्या दोन लेक्चरमध्ये द फन दे हॅड याची स्टोरी शिकलेली आहे. चला आता आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. सगळ्यांनी पुस्तकं ओपन करायची आहेत. पेज नंबर 8 बघा. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ इच बॉय गर्ल इट टीचेस अँड दॅट इच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. बघा आता मार्गीचं आणि टॉमीचं कन्व्हर्सेशन चाललेलं आहे कशाबद्दल, लिव्हिंग ह्युमन बिईंग टीचर बद्दल. कारण का त्यांनी अजूनपर्यंत असे टीचर बघितलेले नसतात की जे मुलांना शिकवत असतात. त्यांचे टीचर म्हणजे काय, मेकॅनिकल टीचर आहे. मग त्याबद्दल त्यांचं कन्व्हर्सेशन चालले काय म्हणतात बघा ते. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड. आता माझी आई सांगते, काय सांगते बघा, टीचर हॅज टू बी ॲडजस्ट म्हणजे शिक्षकांना ॲडजस्ट करावं लागतं. कोणाच्यानुसार, टू फिट द माइंड ऑफ इच बॉय अँड गर्ल. प्रत्येक वर्गातील जितके विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्यानुसार शिक्षकांना ॲडजस्ट करावं लागत असतं. अँड दॅट इच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. आणि प्रत्येक मुलाला डिफरंटली शिकवावं लागतं. तुम्ही म्हणणार मॅडम डिफरंटली म्हणजे कसं काय, आता डिफरंटली म्हणजे पुस्तकातलं वेगवेगळं नाही शिकवायचं, तर एकच पुस्तक शिकवायचं आहे. परंतु प्रत्येक विद्यार्थ्याच्या कलानुसार घ्यावं लागत असतं. आता कोणाकोणाला पटकन समजतं, काही विद्यार्थ्यांना समजायला वेळ लागतो. आता तुमच्यातलेच बघा, काही विद्यार्थी असतात ते पटकन कॅच करतात, काहींना खूप वेळ लागतो, तर काही होमवर्क करत नाही, काही पटकन होमवर्क करून देतात. अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याचा ॲटिट्यूड वेगवेगळा असतो, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि शिक्षकांना त्यांच्यानुसार ॲडजस्ट करून त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यावा लागत असतो. आता बघा, जस्ट द सेम दे डिडंट डू इट द वे दॅट वे देन. इफ यू डोंट लाईक इट, यू डोंट हॅव टू रीड द बुक. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. आणि जर त्यांनी तसं केलं नाही तर मग, इफ यू डोंट लाईक इट, यू डोंट हॅव टू रीड द बुक. आता मार्गी काय सांगते, मग जर तुला आवडत नसेल तर ते तू पुस्तक वाचू नको. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. नाही, टॉमी कोणाला म्हणत आहे, हे मार्गीला म्हणत आहे. मग मार्गी काय म्हणते बघा, आय डिडंट से आय डिडंट लाईक इट मार्गी सेड क्विकली. मार्गी काय सांगते मग टॉमीला, म्हणजे आतापर्यंतचं कन्व्हर्सेशन कोणाचं होतं, टॉमीचं. टॉमी कोणाशी बोलत आहे, मार्गीशी. मग मार्गी काय सांगते त्याला, आय डिडंट से आय डिडंट लाईक इट, मी कधी म्हटलंय की मला हे आवडत नाही आहे. सेड क्विकली, ती पटकन म्हणते. शी वॉन्टेड टू रीड अबाउट डोज फनी स्कूल्स. आणि तिला काय करायचं आहे, त्या मजेशीर शाळेबद्दल माहिती जमा करायची आहे किंवा वाचून घ्यायची आहे. या ठिकाणी बघा, टू रीड इज अन इन्फिनेटिव्ह, कारण वर्बच्या पूर्वी टू लागलेलं आहे. दे वेरंट इवन हाफ फिनिश वेन मार्गीज मदर कॉल मार्गी स्कूल. आता बघा, टॉमी आणि मार्गी दोघं एकाच ठिकाणी बसून पुस्तक वाचत असतात. आणि टॉमीचं आणि मार्गीचं अर्धं पण पुस्तक वाचून झालेलं नसतं. त्याचवेळी मार्गीची आई मार्गीला आवाज देते आणि काय म्हणते बघा, मार्गीज मदर कॉल मार्गी स्कूल, म्हणजे मार्गी घरी ये, तुझ्या शाळेची वेळ झालेली आहे. मार्गी लुकअप, नॉट येट मम्मा. मार्गी लुकअप म्हणजे मग काय करत असेल, ती घड्याकडे बघते आणि काय म्हणते, आई अजून वेळ झालेली नाही आहे. नाऊ सेड मिसेस जोन्स अँड इट्स प्रोबॅबली टाईम फॉर टॉमी टू. परत आई, मार्गीची आई म्हणजे मिसेस जोन्स काय म्हणतात, हो इट्स प्रोबॅबली टाईम, हा बरोबर टाईम झालेला आहे, आणि हा टाईम तुझ्याच बरोबर टॉमीचा सुद्धा स्कूलची वेळ झालेली आहे. मार्गी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ युअर यू आफ्टर स्कूल. मग मार्गी टॉमीला रिक्वेस्ट करते, काय म्हणते त्याला, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू, मी तुझ्याबरोबर हे पुस्तक नंतर वाचू शकते का. त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं होणार बघा, मार्गी आस्क टॉमी. आता कॅन आलेलं आहे, मग या ठिकाणी कॅन हे वर्ब काढून टाकायचं, त्याच्याऐवजी काय घ्यायचं, इफ किंवा वेदर घ्यायचं. इफ शी कुड रीड द बुक सम मोर विथ हिम आफ्टर स्कूल. बघा परत एकदा सांगते मी, कसं केलं इनडायरेक्ट स्पीच, मार्गी आस्क टॉमी इफ शी कुड रीड द बुक सम मोर विथ हिम आफ्टर स्कूल. मे बी ही सेड नॉन चॅन्टली, हो आपण ते वाचू शकतो, मे बी म्हणजे कदाचित. ओके, ही वॉक अवे विसलिंग, मग तो निघून जातो. डस्टी ओल्ड बुक टक बेनिथ हिज आर्म, आणि जाताना काय करत आहे बघा, तो पुस्तक त्याच्या कवेत म्हणजे काखेमध्ये अशा प्रकारे पुस्तक हातात घेतो आणि तो आणि घरी जायला लागतो. आलं लक्षात विद्यार्थ्यांना. मार्गी वेंट इन टू द क्लासरूम, इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम.
आता मार्गी कुठं जाते, तिच्या क्लासरूममध्ये जात आहे. आणि ते कुठं आहे बघा, राईट नेक्स्ट टू हर बेडरूम, तिच्या बेडरूम जवळच आहे. द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर, तिचे टीचर आलेले आहेत, मेकॅनिकल टीचर आलेले आहेत आणि ते मार्गीची वाट बघत आहेत. बघा आता आपली शाळा आणि मार्गीची शाळा याच्यामध्ये किती डिफरन्स आहे. आपल्या शाळेमध्ये शिक्षक वर्गात येण्यापूर्वीच विद्यार्थी वर्गात आलेले असतात, विद्यार्थी आल्यानंतर शिक्षक वर्गात येतात. पण या ठिकाणी मार्गीच्या शाळेमध्ये मार्गीचे टीचर आलेले आहेत आणि त्यानंतर मार्गी वर्गात येते. वर्गात म्हणजे तिच्या रूममध्ये. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन वेटिंग फॉर हर. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे बिकॉज हर मदर सेड लिटिल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. म्हणजेच बघा, ज्याप्रमाणे तुम्हाला संडेला सुट्टी असते आणि सॅटरडेला हाफ स्कूल असतं, त्याप्रमाणे मार्गीला सॅटरडे आणि संडे सुट्टी असते. जनरली मोस्टली फॉरेन कंट्रीजमध्ये 2 days विकली ऑफ असतो. सॅटरडे संडे हा त्यांच्यासाठी काय आहे, विकली ऑफ आहे. मग त्याचप्रमाणे मार्गी आणि टॉमीच्या स्कूलला पण सॅटरडे संडे सुट्टी असते. आणि मार्गीच्या मम्मीचं काय म्हणणं आहे, एक बघा, इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे. मार्गीची मम्मी काय म्हणते, मुलांची शाळा रोज एकाच पर्टिक्युलर वेळेला झालीच पाहिजे. एक्सेप्ट म्हणजे काय, सोडून. जे सोडून म्हणजे काय, सॅटरडे आणि संडे. बिकॉज हर मदर सेड, परत तिच्या आई काय सांगते, लिटिल गर्ल लर्न बेटर, लहान मुली खूप छान शिकतात, गुड बेटर बेस्ट इफ दे लर्न ॲट रेग्युलर आर्स, जर ते एका विशिष्ट वेळेत जर ते शिकले तर ते व्यवस्थित शिकते. या ठिकाणी बघा, इफ दे लर्न ॲट रेग्युलर आर्स, ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन इफ आलेलं आहे, म्हणजे अट टाकलेली आहे. अट काय आहे, जर त्याने एका विशिष्ट वेळेत ते शिकले तर ते छान शिकतील. म्हणून या ठिकाणी कुठला क्लॉज आहे, ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. पुढे, द स्क्रीन वॉज लिट अप अँड इट सेड, टुडेज अरिथमेटिक्स लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स, प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन प्रॉपर स्लॉट. शाळा सुरू झालेली आहे, स्क्रीन उजळली, लिट अप म्हणजे काय, उजळली म्हणजे क्लास सुरू झालेला आहे. काय सूचना आली मार्गीला, टुडेज अरिथमेटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स, म्हणजे आता मार्गीचं पहिलं लेक्चर कशाचं आहे, मॅथ्सचं आहे, गणित विषयाचं मार्गीचं पहिलं लेक्चर आहे. त्यापूर्वी शिक्षकांनी काय आदेश दिला मार्गीला, प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. तू काय कर, म्हणजे शिक्षकांनी सांगितलं की तुझा होमवर्क प्रॉपर ठिकाणी रकान्यामध्ये टाकून दे, म्हणजे टीचर काय करतील, चेक करून देतील. या ठिकाणी बघा, याचं चेंज द व्हॉइस कसं करणार, प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. मी शिकवलं होतं बघा चेंज द व्हॉइसच्या चॅप्टरमध्ये, प्लीज पासून जर वाक्याची सुरुवात असेल तर इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे, त्याचं चेंज द व्हॉइस कसं करतात, यू आर रिक्वेस्टेड टू इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन अ प्रॉपर स्लॉट. आलं लक्षात, त्याचं चेंज द व्हॉइस कसं करायचं आहे, प्लीजने वाक्याची सुरुवात झालेली आहे म्हणजे चेंज द व्हॉइस करताना काय म्हणायचं, यू आर रिक्वेस्टेड टू इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन अ प्रॉपर स्लॉट. ओके, बघूया पुढे. मार्गी डीड सो विथ अ साय, आता मार्गी निराश होऊन एक सुस्कारा सोडतच आपला होमवर्क शिक्षकांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे वागते. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय. आणि मार्गी हे सगळं काम करत असताना, म्हणजे ती मेकॅनिकल टीचर जे काही सांगत आहे ते सगळं प्रॉपरली करत आहे, पण त्याचबरोबर तिच्या मनात दुसरे विचार चाललेले. कुठले विचार आहेत बघा, तिच्या मनात काय विचार करत आहे ती, शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स, जुनी शाळा, कोणाची, तिच्या आजोबांच्या आजोबांची. दे हॅड व्हेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटिल बॉय, ऑल द किड्स फ्रॉम द ओल्ड नेबरहूड केम लाफिंग अँड शाउटिंग इन द स्कूल यार्ड. आता मार्गी इमॅजिन करते की त्यांची शाळा कशी असणार आहे बघा. ती विचार करत आहे की तिच्या आजोबांच्या आजोबांच्या वेळेमध्ये ती शाळा असणार आहे की त्यामध्ये किड्स म्हणजे काय, लहान मुलं, ते सगळे मुलं काय करायचे, नेबरहूड म्हणजे काय, शेजार पाजारची सगळी मुलं हसत खेळत शाउटिंग आरोळे मारत किंवा गोंधळात किंवा उत्साहामध्ये शाळेच्या पटांगणात येत आहेत, सिटिंग टुगेदर इन द क्लासरूम, आणि सगळीजण एकाच ठिकाणी एका वर्गामध्ये बसलेली आहेत, गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे. आणि शाळा सुटल्यानंतर सगळे विद्यार्थी घरी परततात.
दे लर्न द सेम थिंग एज दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क एंड टॉक अबाउट इट. म्हणजेच मग ते सगळे काय करतात, एकाच वेळी त्यांना एकच गोष्ट शिकवली जात असते, आणि जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल, समजा एखादा विद्यार्थी आजारी असला, काही प्रॉब्लेम असेल, शाळेत येऊ शकला नाही, तर एकमेकांना ते मदत करतात. हेल्प वन अनदर विथ द होमवर्क, आणि गणिताचं समजा काही समजलं नसेल, होमवर्क असेल, तर ते एकमेकांना सोडवायला मदत करतात. अँड टीचर्स वेअर पीपल, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शिक्षक कोण आहेत, माणसं आहेत. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन वेन वी ऍड फ्रॅक्शन्स 1/2 and 1/4. आणि बिचारे मेकॅनिकल टीचर त्यांचं काम करत आहे शिकवण्याचं, मार्गीचं मन दुसरीकडेच फिरत आहे, किंवा मार्गी आपल्या विचारात गुंग आहे, आणि मेकॅनिकल टीचर त्यांचं शिकवण्याचं काम करत आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थिंग, किंवा कॉम्प्युटर टीचर्स आणि ह्युमन टीचर्स, किंवा कॉम्प्युटर स्कूल आणि लिव्हिंग स्कूल, याच्यामधला जर फरक किंवा डिफरन्स लिहायचा असेल, तुम्ही लिहू शकतात. काय लिहायचं आहे की पहिल्या ठिकाणी सगळे विद्यार्थी एकाच वेळी एकाच ठिकाणी शाळेत जातात, एकमेकांना होमवर्कला मदत करतात, त्यांचे टीचर कोण आहेत, लिव्हिंग ह्युमन बिईंग आहे. चौथा पॉईंट काय लिहायचा आहे, नंतर मुलं एकमेकांना मदत करतात, एकमेकांशी हेल्पफुल असतात, त्यांची शाळा घराच्या बाहेर असते. आणि नंतर मग शेवटचा मुद्दा काय लिहायचा आहे, कॉम्प्युटर टीचर काय करतात, ते फक्त त्यांचं शिकवण्याचं रटाळ काम करतात, परंतु जर लिव्हिंग ह्युमन टीचर असतील, ते काय करतात, विद्यार्थ्यांकडे ते लक्ष देतात. कसं लक्ष देतात बघा, मुलांचं खरंच वर्गात लक्ष आहे की नाही, कोण कुठं लक्ष देत आहे, शिक्षकांना पटकन कळत असतं. हा फरक या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे. मार्गी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव इट इन द ओल्ड एज. आता मार्गी विचार करत आहे, वॉज थिंकिंग, पास्ट कंटिन्युअस टेन्स, काय विचार करत आहे बघा, अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव इट, मग मुलांना ती शाळा खरंच कशी आवडत असणार. इन द ओल्ड एज शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड, आणि ती विचार करत आहे, काय विचार करत आहे, द फन दे हॅड, त्यांना येत असलेली मजेबद्दल ती विचार करत आहे. चला विद्यार्थ्यांनो, लेसन तुम्हाला समजलाच असेल आतापर्यंत मी सांगितलेलं. आता परत तुम्हाला थोडक्यात 5 मिनिटात मी समरी सांगत आहे. या लेसनमध्ये आपल्याला मार्गी आणि टॉमी यांची शाळा असलेली आणि मागच्या युगामध्ये असलेली शाळा यांच्यामधला डिफरन्स समजावून सांगितलेला आहे. आणि कॉम्प्युटर टीचर न आवडणारे विद्यार्थी किंवा मार्गी आणि टॉमी आता ती जुनी शाळा मिस करत आहे, त्यांना हेवा वाटतोय कोणाचा, तुमचा, कारण तुम्ही ज्या शाळेत जात आहात ती शाळा त्यांना प्रचंड प्रमाणात आवडलेली आहे. आता सध्या तुम्ही पण काय झालेत, मार्गी आणि टॉमी यांच्यासारखेच झालेले आहात, घरी बसून कॉम्प्युटर टीचर समोर बसून अभ्यास करत आहात, त्याप्रमाणे मार्गी आणि टॉमी पण अभ्यास करत असतात, परंतु त्यांना कोणती शाळा आवडत आहे, मग तिच्या आजोबांच्या काळातली. अशा प्रकारे आपण आज स्टोरी संपवलेली आहे. आता आपल्याला इंग्लिश वर्कशॉप घ्यायचा आहे, सगळ्यांनी आपले पुस्तकं समोर ठेवायचे आहे, मी इंग्लिश वर्कशॉप समजावून सांगणार आहे. बघा, यूज द प्रॉपर पंक्चुएशन मार्क, मी या ठिकाणी तुम्हाला बोर्डवर उत्तरं लिहून देणार आहे, तुम्ही पटकन लिहून घ्यायची आहे. मी आता या ठिकाणी प्रश्न नाही लिहिणार, डायरेक्ट उत्तर लिहिणार आहे. डब्ल्यू कॅपिटल काढायचं आहे, वेअर डीड यू फाइंड इट, प्रश्नचिन्ह इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. सेकंड, व्हॉट्स इट अबाउट, ऍपोस्ट्रॉफी एस दिलेला आहे, डब्ल्यू कॅपिटल काढलेला आहे, व्हॉट्स इट अबाउट, प्रश्न विचारलेला आहे, म्हणून शेवटी काय दिलेलं आहे, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तिसरं, दे हॅड अ टीचर, वाक्याचं पहिलं लेटर कॅपिटल काढलं, वाक्य संपल्यानंतर काय केलं, फुल स्टॉप दिलेला आहे. चौथं, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. पाचवं, शुअर इन्व्हर्टेड कॉमा, शुअर नंतर कॉमा, इफ दे वेअर द सेम
एज इन्वर्टेड कॉमा क्लोज. आता या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न मी तुम्हाला बोर्डवर लिहून दिलेला आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. दुसरा प्रश्न बघूया. द फॉलोइंग सेंटेन्सेस हॅव अन अनयुजुअल मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. राईट व्हॉट दीज सेंटेन्सेस वुड मीन टुडे अँड व्हॉट दे मीन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी. पहिलं, शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. आता या ठिकाणी मी तुम्हाला शिकवत असताना सांगितलेलं होतं, मग या ठिकाणी तुम्हाला आता परत सांगण्याची गरज नाहीये. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जात नसतात. आले लक्षात, तुम्हाला पॅसेज असतो आणि पॅसेजशी रिलेटेड प्रश्न असतात. आता हा पंक्चुएशनचा जो पहिला प्रश्न आहे तो तुम्हाला विचारला जात असतो, तो तुम्ही व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस करायची आहे. तिसरा प्रश्न आहे, महत्वाचा आहे बघा तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने. तिसरा प्रश्न आहे बघा, राईट द वर्ड्स रिलेटेड टू द फॉलोविंग वर्ड्स. आता या ठिकाणी काय केलंय बघा, वेट आहे. कम्प्लीट द फॉलोविंग वेब असा प्रश्न तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पॅसेजमध्ये विचारला जात असतो. एक मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, बाकीच्या तुमच्या होमवर्कसाठी देणार आहे. तिसरं बघा, तुम्ही आता स्क्रीनशॉट घेतलाच असेल. आता पुढचं बघूया आपण. लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेला तुम्हाला वेब काढताना पेन्सिलचा पट्टीचा वापर करायचा नसतो. तुमचा जो पेन आहे, तुम्ही ज्या पेनाने उत्तर लिहित आहात त्याच पेनाने तुम्हाला ती वेब कम्प्लीट करायची असते. आले लक्षात, पेन्सिलचा पट्टीचा वापर तुम्हाला फक्त मॅथ्सच्या पेपरमध्ये करायचा असतो. आता बुक हे तुमचा शब्द आहे, त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स लिहायचे. मग स्टोरी, पोयम, नंतर टीचर, एग्जाम, पेपर, इंटरेस्टिंग, लाईक, बुक. नंतर काय या ठिकाणी बुकचं काय येणार? स्टोरी झालं, पोयम झालं, टीचर झालं, पर्सनल. किंवा या ठिकाणी आपण दुसरा शब्द घेऊ शकतो, इंटरेस्टिंग घेतलं का, बुक, टीचर, स्टँडर्ड. स्टँडर्ड नुसार पण बुक तुम्हाला परीक्षेला असतात. पर्सनल म्हणजे काय? आपली स्वतःची वैयक्तिक पुस्तकं पण आपण स्टोअर करत असतो लायब्ररीमध्ये. आता पुढचं आहे बघा, दुसरी वेब आहे स्कूल. आता स्कूलशी रिलेटेड वर्ड्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. मी आता तुम्हाला एक सोडवून दाखवलेली आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि दुसरी आणि तिसरी वेब तुम्हाला स्वतःला सोडवायची आहे. चौथा प्रश्न बघूया, डिस्कस हाऊ वूड यू लाईक टू लर्न फ्रॉम अ ह्युमन टीचर ऑर अ मेकॅनिकल टीचर. आता या ठिकाणी तुम्हाला ह्युमन टीचर का मेकॅनिकल टीचर यांच्याकडून शिकायला आवडणार आहे, हा तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. हा जर समजा तुम्हाला परीक्षेला पॅसेज आला या लेसनवर, तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही याचं उत्तर स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दोन कॉलम करून दिलेत, ह्युमन टीचर आणि मेकॅनिकल टीचर. आता ह्युमन टीचर बद्दल मग ऍडव्हान्टेजेस सांगितलेले आहेत आणि डिसऍडव्हान्टेजेस सांगितलेले आहेत. मेकॅनिकल टीचरचे पण ऍडव्हान्टेजेस आणि डिसऍडव्हान्टेजेस सांगितलेले आहेत. आता हे तुम्हाला मी ऍडव्हान्टेजेस आणि डिसऍडव्हान्टेजेस शिकवताना समजावून सांगितलेले आहेत. त्यामुळे आता तुम्ही हा प्रश्न स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येकाला वेगवेगळे ऍडव्हान्टेजेस आणि डिसऍडव्हान्टेजेस वाटणार आहे, कारण का हा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न आहे बघा, पाचवा, रिराईट द फॉलोविंग युझिंग द कम्प्लीट वर्ड्स इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. आता कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स म्हणजे काय? या ठिकाणी बघा, यू आर, बोर्ड रफ करते मी. विद्यार्थ्यांना आता येणारा जो पुढचा प्रश्न आहे पाचवा, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. तोपर्यंत सगळ्यांनी मी जे सांगितलेलं आहे तो होमवर्क व्यवस्थित कम्प्लीट करायचा आहे. टेक केअर अँड गुड बाय.